नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा व्लॉग असणार आहे फूड रिव्ह्यूचा. अलीकडेच मी, माझी मम्मी, आजी, भाऊ, आम्ही पुरेपूर कोल्हापूर एक्सप्रेस या हॉटेलला व्हिजिट दिली. तिथे काय काय ऑर्डर केलं, कसा होता अनुभव, हे सगळं मी या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. सुरुवात झाली, आम्ही संध्याकाळी निघणार होतो, म्हणजे डिनरला जाण्याचा प्लॅन होता. आजी माझी राहते प्रभादेवीला, त्याच्यामुळे डोंबिवलीतून तिला तिथे सोडायलाही जायचं होतं. तिच्या घराच्या इकडचा हा एरिया मम्मीने सांगितलं खास शूट करा, कारण हे मम्मी म्हणजे इकडे राहायची ना लहानपणी, ही आजीची पिढी. सो बेसिकली आम्ही निघालो आणि एक 8 वाजेपर्यंत वगैरे परेलला पोहोचलो होतो. खरं तर दादरला जर उतरलो असतो ना तर तिथून जरा बरं पडलं असतं टॅक्सीने, पण आम्हाला असं वाटलं की परेलवरनं जवळ पडेल, त्याच्यामुळे मग आम्ही इथे आलो. इथून आम्ही टॅक्सीने निघालो. वरळीला ते हॉटेल आहे फिनिक्स पॅलेडियम म्हणून, जो मॉल आहे त्याच्या अगदी बाजूलाच हे हॉटेल आहे. ॲक्च्युली सुरुवातीला टॅक्सी मिळत नव्हती आमच्या इकडे, म्हणजे आता सगळीकडची हीच कंडिशन आहे, नेमकं गर्दीच्या वेळी घाईच्या वेळी नाहीच मिळत टॅक्सी वगैरे. पण नंतर कसं कसं एक माणूस तयार झाला आणि आम्ही निघालो. खरं तर ना, म्हणजे मला इथे जे परेल, दादर परेलमध्ये जे राहतात ना, त्यांचं खूप कौतुक वाटतं. कौतुक ॲज इन असं हेवा वाटतो की वा वा, खाली उतरलं की चला काही, म्हणजे लगेच सगळं इझिली, जवळपास चांगले चांगले लोकेशन्स आहेत ना, अर्थात आमची डोंबिवली पण कमी नाही, बट स्टील. तर आम्ही निघालो आणि तिथे गेल्यावर ना मला, हां, मला आणखीन एक गोष्ट नमूद करायची होती की हे हॉटेल्स आहे ना, माझी मैत्रीण आहे पूनम पोयरेकर, त्यांच्या हस्बंडने म्हणजेच प्रतीक पोयरेकर यांनी हे हॉटेल सुरू केलं आहे आणि ते स्वतःसुद्धा एक कमाल शेफ आहेत. म्हणजे याच्यापूर्वी त्यांनी द ललितमध्ये किंवा JW मॅरिट वगैरे सारख्या मोठमोठ्या ठिकाणी काम केलं आहे आणि लॉकडाऊनमध्ये त्यांनी हा नवीन प्रयोग सुरू केला आणि तेव्हापासून मला पूनम मॅडम सांगत होत्या की तू जा जा जा, पण राहून जात होतं. आज नेमका मुहूर्त निघाला आणि मग बघा आता. आम्ही थोडं लवकर आलो होतो, म्हणजे डिनरला त्या भागामध्ये साधारण 9-9:30 नंतरच कदाचित सुरुवात होते. आम्ही थोडं लवकर पोहोचलो त्यामुळे पण बरं झालं की फार असं म्हणजे गडबडीत नाही आणि नीट शूट करता आलं मला. सो त्यांनी अशा प्रकारचं इंटेरियर केलं आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता सुरुवातीलाच, जसं तुम्ही बघितलात, आणि अनेक ठिकाणी मशाल वगैरे असं सगळं लावलेलं आहे. आता तुम्ही बघताय तो आहे मेन्यू. इथे मी खरं सांगते, म्हणजे मी शाकाहारी आहे आणि माझ्या घरचे सगळे मांसाहारी आहेत, म्हणजे त्यांना आवडतं नॉनव्हेज, मला, मी खातच नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी हे हॉटेल किती सुटेबल होतं हे मला, म्हणजे मी सांगते पुढे, पण त्यांना मजा आली. सो बेसिकली जो मेन्यू आहे ना तो नॉनव्हेजला फोकस ठेवून तयार केलेला आहे, पण मग मी तिथे जे रेग्युलर आयटम होते ते खाल्ले आणि मग तेही मला आवडले. आम्ही पहिले स्टार्टर्समध्ये ऑर्डर केलेले माझ्यासाठी पनीर चिली, हे तुम्ही बघताय ना ते आहे प्रॉन्स, आणि हे इकडे होते ना ते होते लॉलीपॉप. आता मम्मीचा आमचा रिव्ह्यू बघा. सो बेसिकली आजीला माझ्या खूप नॉनव्हेजची आवड आहे आणि आमच्या घरी कसं, इकडे डोंबिवलीमध्ये चिकन त्यातल्या त्यात बनतं, पण मटण वगैरे बनवत नाही फारसं, कारण आमच्या घरी कोणी खात नाही. तर त्याच्यामुळे तिकडे आम्ही आजीसाठी खास मटण थाळी ऑर्डर केली होती, ही जी तुम्ही बघताय ती. इथे ना एक अगदी म्हणजे मला आवडलेली गोष्ट सांगायची म्हणजे क्वांटिटी ही एका माणसाच्या, म्हणजे भले त्यांनी सांगितलं असेल की ही एका माणसासाठी आहे, पण ती आरामात 2 जणांना वगैरे पुरू शकते. आणि स्पेशली तुम्हाला जर व्हरायटी ट्राय करायची असेल तर तुम्ही 2 थाळी वगैरे ऑर्डर करून मग ते मिक्स करून हाफ हाफ करून खाऊ शकता. सो आणि चवीचं मी रिव्ह्यू प्रत्येकाने जे जे खाल्लं त्याचा एंडला देते. मम्मीसाठी हा ऑर्डर केलं होतं, खरडा चिकन आहे हे, आणि एकदम काय म्हणत, मला ना, मी खात नाही पण माझ्या मम्मीला पण असं फार मिळमिळत वगैरे आवडत नाही, तर ते छान तिखट होतं. मम्मीने घेतली होती भाकरी, पण मी, साईश आणि आईने आम्ही रोटी घेतली होती, जी काय म्हणत, नेहमीची आपली बटर रोटी अशी असते तशी नव्हती, तिला एक वेगळे लेयर्स होते आणि खूप छान होती चवीला, आजी पण पुढे सांगेल असते. माझ्यासाठी मी घेतली होती दाल खिचडी, शेवभाजी आणि रोटी. आणि साईशसाठी तर साईशने सगळ्यांमध्ये शेअर केलं होतं, म्हणजे मम्मी, मी आणि आजी, त्याला वेगळं काही नको होतं, त्याला सगळ्यांमधलं खायचं होतं. सो असं एकूण आमची अशी ऑर्डर होती. आणि एंडला मग आम्ही प्यायलो सोलकढी. प्रत्येक पदार्थ म्हणजे काय म्हणत, सेम चव नव्हती, जे अनेकदा होतं ना भाज्यांच्या वगैरे बाबतीत, तसं नव्हतं, प्रत्येकाला वेगळी चव होती असं सगळे सांगतायत. ऐका काय
मम्मी सांगते की ती इथे असताना दादर मध्ये एवढ्या काय मोठे टॉवर नव्हते. अटलांटिकचा बिल्डिंग 171 बस स्टॉप जवळ खेड गल्लीमध्ये अटलांटिका टॉवर तेवढी होती. ते आमच्या शाळेतून म्युन्सिपॅलिटीच्या दिसायची. बरं, तर आता आमचं झालं खाणं. मी तुम्हाला आम्ही आमचा रिव्ह्यू सांगते, आईचा आधी सांगते कारण आईला इकडे ड्रॉप करून मग आम्ही डोंबिवलीला जाणार आहे. तर आंबा आईला भेटतो ते छान होतं. मला परवटावं म्हणून आणलं खरं पण छान वाटलं मला. मटण खाल्लं ना तू? कसं होतं? मटण उत्कृष्ट होतं. आणि काय सगळ्यात काय आवडलं तुला जास्त? सगळ्यात मटण आणखी ते सोलकढी. सोलकढी आणि चालली पण चांगली. रोटी वेगळी होती ना? पण छान होती. आईला बटर रोटी हवी होती. ह्यांनी कसली लच्छा पराठा असं दिलं होतं. ते पण छान होतं. चांगलं, ठीक आहे, चालेल. आता पार्सल घेतलं मी, घेतलेलं वेज त्यातलं उरलंय, आता ते आई घेऊन चालली. इथून निघाल्यावरती मध्ये मला ना हे खूप इंटरेस्टिंग एक कोरियन कॅफे दिसला. यावेळी तर ऑफकोर्स आम्ही व्हिजिट करणार नव्हतो कारण अगदी पोट पॅक झालं होतं. पण मी म्हटलं की हे दिसतं इंटरेस्टिंग, सो मी शूट करून ठेवलं. हे असे समोर येते नेहरू तारांगण आणि इथून मग आम्ही निघालो होतो. थोडंसं ना टॅक्सी आणि बसचं थोडा गोंधळ होतो, पण बाकी जर तुम्ही स्वतःच्या गाडीने वगैरे येत असाल किंवा जवळपासच इथे दादर आणि ह्या टाऊनमध्ये राहत असाल बेसिकली, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला डोंबिवलीला जायचं होतं त्याच्यामुळे थोडी गडबड, पण नक्कीच मी सांगेन की व्हॅल्यू फॉर मनी आहे, चवीला पण छान आहे. मी नॉनव्हेजचं मी टेस्ट केलं नसलं तरी माझ्या आईने आजीने आणि साईशने सांगितलं त्याप्रमाणे ते म्हणजे चव त्याची चांगलीच होती. मम्मी आणि साईशचा रिव्ह्यू अजून पुढे जोडला आहे, सो स्टे ट्यून पूर्ण बघा. हे आता आम्ही पळत पळत निघालो होतो ट्रेन पकडायला कारण इथून साधारण 11 वगैरे वाजले असते, आम्हाला घरी जायला तेवढा वेळ लागला. परेलवरूनच ट्रेन पकडली आणि मग बसून आता रिव्ह्यू आहे. हां हां, आता बोल. मी डोंबिवलीवरून स्पेशल पूनम मॅडमच्या हॉटेलला भेट द्यायला आलो आणि दहा झाले. आता आम्ही ट्रेनपासून परत डोंबिवलीला रिटर्न चाललो. मस्त होतं जेवण. बाकी काय काय खाल्लं तुम्ही सांगा? लॉलीपॉप, लॉलीपॉप खाल्ले, प्रॉन्स फ्राय होता, अजून मटन काहीतरी, मटन थाली, चिकन थाली, प्लस सोलकढी दीदीने ते, आणि परत व्हेजमध्ये सिद्धीने दाल खिचडी, दाल खिचडी आणि शेवभाजी. शेवभाजी मला सगळ्यात जास्त रोटी खूप आवडली. आणि ते कोणतं चिकन खाल्लं ते आपण? खरडा. चिकन खरडा पण छान होतं. सोलकढी पण चांगली होती आणि रोटी पण छान होती. आणि इंटेरियर वगैरे कसं? इंटेरियर तर खूप छान आहे. आई आमची विचारत होती सारखी, ते अशी घंटी कशाला लावली. तिकडे सायकलचं पण केलं आहे ना, ते पण सुंदर आहे. ओके, सो अशी झाली आजची ट्रिप. आता आम्ही निघालो आहे घरी. जनरल डब्यातून चाललो आहे त्याच्यामुळे मी जास्त आता फोन चालू ठेवत नाही. आणि येस, डोंबिवलीत जाणार. डोंबिवलीमधून सरळ घरी जाऊन खूप जेवलं आहे, खूप छान होतं जेवण. तुम्ही वरळीमध्ये असाल किंवा नसाल, येणं शक्य असेल किंवा येणार असाल तर तेव्हा नक्की नक्की फिनिक्स पॅलेडियमच्या बाजूला असलेल्या पुरेपूर कोल्हापूरला भेट द्या. माझा आवाज तुम्हाला किती ऐकू येतो मला माहीत नाही, पण मुद्दा हाच आहे की जाऊन या. ओके, सो फोटो जोडते पुढे बाय द वे आणि बाकी इथेच हा व्लॉग संपवूया. चला, बाय बाय. तर मंडळी, व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, पुन्हा एकदा सांगते, वरळीमध्ये फिनिक्स पॅलेडियमच्या बाजूला पुरेपूर कोल्हापूर एक्सप्रेस हे हॉटेल आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब किंवा कुणाही खास व्यक्तीबरोबर नक्की जा. पुढचा ब्लॉग घेऊन मी लवकर येते, तोपर्यंत बाय बाय.